चला लेट्स प्रोसीड टुवर्ड्स 11th क्वेश्चन ऑफ द क्रैश कोर्स ऑफ इंटिग्रेशन काय दिले बघा आपल्याला sec स्क्वेअर ऑफ x अपॉन 16 प्लस tan स्क्वेअर ऑफ x बरोबर वरती काय केलेले sec स्क्वेअर ऑफ x बरोबर तो sec स्क्वेअर x कोणाचा डेरिवेटिव असतो रे tan x असतो बरोबर म्हणजे मला काय करायचे या केस मध्ये मी काय करते बघा आय विल पुट tan x एज t सबस्टिट्यूशन मेथडचा प्रॉब्लेम झाला बरोबर का नाही टाइप 5 करेक्ट आता डिफरेंशिएट करा म्हणजे काय मिळालं बघा sec स्क्वेअर ऑफ x इज इक्वल टू काय मिळालं मला dt अपॉन dx म्हणजे आता काय मिळालं सांगा sec स्क्वेअर ऑफ x dx याचा अर्थ काय झाला रे dt झाला बरोबर का नाही म्हणजे माझा क्वेश्चन कसा बनला बघा I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरती काय आलं आता dt डिवाइडेड बाय रूट मध्ये खाली काय आलं आपल्याकडे 16 प्लस t tan म्हणजे किती आपला t स्क्वेअर आला म्हणजे माझा क्वेश्चन काय बनला बघा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी टी डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ या 16 ला मी असे लिहू शकतो का रे 4 स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर लिहू शकतो का रे यस ऑर नो आता आपल्याकडे थिअरम आहे बघा तुम्हाला आठवत असेल तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट मध्ये काय रे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा आंसर काय असेल सांगा इट इज लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस रूट ओवर x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस c बरोबर आहे का आता या केस मध्ये तुम्ही कंपेयर केलं व्हाट इज युअर व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू आहे 4 व्हाट इज युअर व्हॅल्यू ऑफ x x ची व्हॅल्यू आहे t बरोबर का रे यस ऑर नो म्हणजे माझा क्वेश्चन कसा बनला देयरफोर I इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ x म्हणजे किती आहे t प्लस रूट ओवर t स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे किती आहे 16 प्लस c बट व्हाट इज माय t टी किती आहे माझा चेक करा टी म्हणजे आपला टॅन एक्स आहे म्हणजे माझा क्वेश्चन काय बनला बघा चेक करा माय क्वेश्चन बिकम्स आय इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ व्हाट इज इट टॅन एक्स प्लस रूट ओवर पुढे काय मिळालं मला सांगा टॅन स्क्वेअर ऑफ एक्स प्लस 16 बरोबर प्लस सी विच इज सॅटिस्फाईंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर डी डी फॉर डेली कळालं का नक्की शुअर डन